आज आपण पाहूया एकरूपते संबंधित उदाहरणे बी सी आणि त्रिकोण वाय झेड एक्स हे संगती म्हणजे मॅचिंग ऑर करडन्सच्या अंतर्गत एकरूप म्हणजे कॉंग्रुएंट आहेत यांचे सर्व संगत एकरूप भाग म्हणजे करस्पॉन्डिंग कॉंग्रुएंट पार्ट्स काढा आपल्याला दिलेले आहे की ह्या संगतीनुसार त्रिकोण ए बी सी त्रिकोण वाय झेड एक्स सोबत एकरूप आहे एबीसी वाय झेड एक्सशी संबंधित आहे याचाच अर्थ आहे की जेव्हा त्रिकोण ए बी सीचा शिरोबिंदू ए बी सी त्रिकोण वाय झेड एक्सचे शिरोबिंदू वाय झेड आणि एक्स वर अशा क्रमाने ठेवले जातात तेव्हा ते एकमेकांना पूर्ण झाकतात म्हणून संगत एकरूप शिरोबिंदू म्हणजे करस्पॉडिंग कॉन्ग्रंट वर्टायसेस आहे ए बरोबर वाय बी बरोबर झेड सी बरोबर एक्स अशा प्रकारे त्रिकोण ए बी सीच्या बाजू ए बी बी सी आणि ए सी त्रिकोण वाय झेड एक्सच्या बाजू वाय झेड झेड एक्स आणि वाय एक्सवर ठेवल्या जातात तेव्हा ते एक दुसऱ्यांना झाकतात म्हणून दोन्ही त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप आहेत ए बी बरोबर वाय झेड बी सी बरोबर झेड एक्स आणि ए सी बरोबर वाय एक्स आता तुम्ही त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण वाय झेड एक्सचे संगत एकरूप कोण मिळवू शकता का प्रयत्न करा चला आम्ही सांगतो यांचे संगत एकरूप कोण असतील ए बरोबर वाय बी बरोबर झेड सी बरोबर एक्स पुढील उदाहरण जर इथे संगती अंतर्गत त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी बी सी एकरूप आहेत तर खालील आकृतींमध्ये कोन ए चे माप काढा इथे ह्या संगती अंतर्गत त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी बी सी एकरूप आहेत इथे कोण ए आणि कोण डी त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी बी सी ह्या एकरूप त्रिकोणाचे संगत कोण म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत तुम्ही सांगू शकता का ह्या कोणामध्ये काय संबंध असेल करा विचार करा अगदी बरोबर कारण एकरूप त्रिकोणाचे संगत भाग समान असतात म्हणून आपण म्हणू शकतो की एकरूप त्रिकोणाचे संगत कोण कोन ए आणि कोण डी एकरूप असतील तुमच्या लक्षात असेल की कोणत्याही त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून त्रिकोण मध्ये कोण डीबीसी अधिक कोण डी सीबी अधिक कोण डी बरोबर एकशे ऐंशी अंश इथे कोन डीबीसी बरोबर कोन डीसीबी बरोबर सत्तर अंश आहे म्हणून सत्तर अंश अधिक सत्तर अंश अधिक कोण डी बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणजे कोण डी बरोबर एकशे ऐंशी अंश वजा सत्तर अंश अधिक सत्तर अंश कोण डी बरोबर एकशे ऐंशी अंश वजा एकशे चाळीस अंश म्हणजे कोण डी बरोबर चाळीस अंश कारण कोण डी बरोबर चाळीस अंश आहे आणि पहिल्या विधानावरून कोण ए कोण डी बरोबर एकरूप आहे म्हणून आपण म्हणू शकतो की कोण ए बरोबर चाळीस अंश आहे आज आपण पाहिली एकरूपते संबंधित उदाहरणे पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया एकरूपते संबंधित गैरसमज